जूना कामठी पुलिस ने चोरी गए हुए 15 मोबाइल फोन बरामद कर उनके असली मालिकों को लौटा दिए हैं। इसके साथ ही नागपुर रोड स्थित आयका गोदाम से चोरी करने वाले 2 आरोपियों को भी गिरफ्तार कर उनके पास से आयका मोटरसाइकिल व भंगार बरामद किया गया है। मोबाइल फोन मानव जीवन का हिस्सा बन गया है। आज हर नागरिक मोबाइल फोन का उपयोग करता है, लेकिन अब मोबाइल फोन की चोरी और गुम जाने की घटनाएं बढ़ गई है। महंगे मोबाइल खो जाने पर नागरिक रितसर थाने में शिकायत दर्ज कराते हैं। पुलिस को मिली शिकायतों के आधार पर गुमे हुए मोबाइल की तलाश भी की जाती है। ऐसी शिकायतों के बाद जूना कामठी पुलिस ने 15 खोए हुए मोबाइल फोन का पता लगाया है और उन्हें उनके असली मालिकों को वापस कर दिया है। इसके साथ ही नागपुर रोड स्थित आयका गोडाउन से चोरी करने वाले 2 आरोपियों को भी गिरफ्तार कर उनके पास से आयका मोटरसाइकिल व भंगार को जब्त कर लिया गया है। एक 2-4 दिवस आधी एक खैरी शिवारा मध्ये एक गोडाउन आहे, ज्यामध्ये गॅरेज सारखं गोडाउन आहे, त्यामध्ये काही भंगार चोरी झाल्याची कंप्लेंट होती। तर त्या कंप्लेंटच्या आधारावर आपल्या इकडे अपराध क्रमांक 266/2022 चोरीचा हा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये आपण 2 आरोपीला अटक केली होती आणि त्याच गुन्ह्यामध्ये ते भंगार जे 14,500 रुपयाचं चोरी गेलं होतं ते आणि गिट्टी गदान पोलीस स्टेशनचा अपराध क्रमांक आहे 477/22 या गुन्ह्यातली जी चोरीस गेली होती गाडी तीसुद्धा त्या आरोपीकडून आपण रिकवर केली आहे। दोन्ही आरोपी आता जेलमध्ये आहे आणि मोबाईल जे आहे ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे। मोबाईल जे मिसिंग आपल्या बाजारात किंवा इतर ठिकाणी होतात ते आपण ट्रेसिंगला टाकतो। IMA जेव्हा ट्रेस होता CDR प्राप्त होतो त्याचा ॲनालिसिस करून मग ते आपण मोबाईल जप्त करतो। तो एकंदरीत 14 मोबाईल आहे, जे 14 मोबाईल 14 लोकांना जे कंप्लेंट होते त्यांना आपण परत करण्यात आलेले आहे आणि ती एक 5-6 महिन्यातली ती प्रोसेस आहे। ती म्हणजे या 2 दिवसात झालेला घटनाक्रम नाही आहे मोबाईलच्या बाबतीत। मोबाईल जो आहे तो थ्रूआउट वर्षभर चालणारी प्रोसेस आहे। आमच्या इथले जे विवेक दोसेटवार आहे त्यांचे पोलीस शिपाई आहे ते त्यांची त्याच्यासाठी नेमणूक केलेली आहे आणि त्याला कोऑर्डिनेशन आहे जे माननीय पोलीस उपायुक्त यांच्या ऑफिसमध्ये कर्मचारी उपेंद्र म्हणून त्यांचाही याच्यात मोलाचा भाग आहे, कारण टेक्निकल इन्फॉर्मेशन ही त्यांच्या मार्फतीनं आपल्याला मिळते। VKB न्यूज के लिए कामठी से नितिन रावेकर की रिपोर्ट। लव यू दीपिका। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।